महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल सुरू करण्यात आलं. काल संध्याकाळी याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली. या ट्विटर हँडलवरून महत्त्वाची प्रसिद्धी पत्रकं, महत्त्वाच्या अपडेट्स प्रसिद्ध करण्यात येतील अशी देखील माहिती देण्यात आली. मात्र विद्यार्थ्यांना अधिकृत अपडेट्स देण्यासाठी सुरू केलेल्या हँडलने आपल्या पहिल्याच ट्विटला रिप्लायचा ऑप्शन बंद करून ठेवला. त्यामुळे MPSCचं हे ट्विटर हँडल सुरू झाल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आतच टीकेचं ध्वनी झालेलं पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळण्यासाठी MPSCकडून हा रिप्लायचा ऑप्शन बंद करण्यात आल्याची टीका होताना पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना तुम्ही घाबरताय का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. कोरोनामुळे 2 वर्षापासून रखडलेल्या परीक्षा आणि नियुक्त्यांच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून MPSCच्या विद्यार्थ्यांचा मोठा रोष पाहायला मिळत होता. दरम्यान येत्या 4 सप्टेंबर रोजी MPSCची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब साठीची संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ही परीक्षा खरं तर 11 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे MPSCकडून 9 एप्रिल रोजी परिपत्रक काढून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आता ही परीक्षा 4 सप्टेंबरला होणार असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आलं.